परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी एका महत्त्वपूर्ण चोरीच्या घटनेचा उलगडा केला असून या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात संभाजीनगर पोलिसांनी यश मिळवलेले आहे. दिनांक 9/8/2024 रोजी कमल ज्ञानोबा सुरवसे वय 50 वर्षे राहणार बसवेश्वर कॉलनी परळी वैजनाथ ही महिला सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास परळी बसस्थानक येथून नांदेड येथे परळी ते नांदेड बसने जात असताना बसमध्ये एका अनोळखी इसमाने त्यांना बिस्किट आणि पाणी देऊन पाणी दिल्यानंतर त्या महिलेला चक्कर आली व हातातील 3,60,000 रुपये किमतीचे दागिने फसवणूक करून पळून गेला होता. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमरे यांच्या सूचनेप्रमाणे परळी शहरात नवीन अद्ययावत बसवलेल्या CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे त्याचबरोबर सायबर सेल बीड यांची तांत्रिक मदत घेऊन या गुन्ह्यातील अनोळखी आरोपी अमोल धोंडीबा मस्के वय 50 वर्ष राहणार बोदेगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास निष्पन्न करून आरोपीकडे सखोल तपास केला व कबुली घेतली. त्याच्याकडून 3,50,000 रुपये किमतीच्या सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय डोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे पोलीस हवालदार नरहरी नागरगोजे पोलीस कॉन्स्टेबल व्यंकट डोरनाळे भगवान चव्हाण शंकर डेंगळे यांनी ही कामगिरी केली आहे. दरम्यान पोलीस हवालदार नरहरी नागरगोजे यांनी या केसमध्ये विशेष परिश्रम घेतले व आरोपी शोधून काढण्यामध्ये त्यांनी पूर्वीच्या अनुभवाचा कस लावला आणि या आरोपीपर्यंत पोहोचण्यात याचीही मोठी मदत झाली. पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तत्परतेने या गुन्ह्याचा तपास लागला असून आरोपी आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आले आहे. संभाजीनगर पोलिसांनी एका महिन्यातच या केसचा उलगडा केला असून मुद्देमालासहित आरोपीही जेरबंद केला असून या उत्कृष्ट कामगिरीबद्दल परळी संभाजीनगर पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.